नमस्कार, आमच्या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक अगदी वेगळीच आणलेली आहे रेसिपी तुमच्यासाठी, आणि ती म्हणजे तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशी आहे. तर कोबीची भाजी आपण नेहमीच खातो, पण त्या कोबीमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज कोलंबी घातली तर कशी होईल भाजी, ह्याचा जरा तुम्ही विचार करा. आणि तीच मी भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे. ही अशी भाजी तुम्ही केली आणि घरात तुम्ही सगळ्यांना जर करून वाढली तर तुम्ही नक्कीच तुमचं जेवण अतिशय सुंदर होईल, याची मला खात्री आहे. तर तुम्ही आता याचं साहित्य आणि कृती आपण पटकन बघूया. कोलंबी आणि कोबीची भाजी जी आपण आज बनवणार आहोत त्याचं साहित्य आपण पाहूया. हा कोबी आहे, हिरवागार कोबी घेतलेला आहे, तो असा बारीक चिरलेला आहे. कोबीचं आणि कोलंबीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा, पण हा आम्ही आता पातीचा कांदा घेतलेला आहे. ते एक वाटी पातीचा कांदा, एक वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो. नंतर ही कोलंबी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पूर्ण डोकं आणि कवच सगळं साफ करून घेतलेलं आहे. ओला नारळ खवलेला, 2-3 कोकमं पाण्यात भिजत घातलेली आहे. ती फक्त कोकमं घ्यायची आहेत आपल्याला, पाणी घ्यायचं नाही आहे. त्यानंतर हा हिरवा मसाला आहे वाटण, जे ज्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर असं हे हिरवं वाटण आहे. आपल्याला फोडणीसाठी थोडासा हे लसूण देखील लागणार आहे. कढीपत्ता, हिंग, हळद, मी घरचा मसाला आणि मीठ. तर आपण आता आपली कोबीची आणि कोलंबीची भाजी करायला सुरुवात करूया. आपण एक कढई घेतलेली आहे, त्यात आपण 2-3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल तापले आहे. आता पहिल्यांदा आपण लसूण फोडणीला घालूया. ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान लालसर रंगाचा झाला की थोडासा हिंग, नंतर कढीपत्ता, आणि आता आपण कांदा घालूया. तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा घातला तरी चालेल. कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये. आपली ही भाजी पण पटकन होणारी आहे कारण कोबी लगेच शिजतो. आता आपण आपलं हिरवं वाटण जे बनवलं होतं ते एक मोठा चमचा घालूया. आपला हिरवा मसाला ज्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आपण घातलं होतं, तो मसाला देखील ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण आपला जो कापलेला कोबी आहे तो घालणार आहोत. आता हा कोबी छान परतून घेऊया आपण.
आपला कोबी छान परतून झालाय, आता आपण कोलंबी घालूया। नंतर लगेच टोमॅटो, हे एक मोठा टोमॅटो होता बारीक चिरलेला, अर्धा चमचा हळद आणि मसाला, साधारण एक ते दीड चमचा। तुमचा जो कुठला घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। आता हे सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ घालायचं आहे। ही भाजी अतिशय छान लागते, कोबी न खाणारी लोक देखील ही भाजी खाणार याची गॅरंटी आहे। तर आपण आता हे मस्त मिक्स करून घेऊया। हिरवा, पांढरा, लाल असे तिन्ही रंग ह्याच्यामध्ये आहेत, दिसायला देखील छान दिसते ती। आपली भाजी आता मिक्स करून झालेली आहे, आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया शिजेपर्यंत। याला जास्त वेळ लागणार नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होईल। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आता आपण पाहूया आपली भाजी तयार झाली आहे ती। मस्त कलर देखील आलेला आहे छान। आता आपण ओला नारळ जो होता खवलेला तो टाकतोय, 2 ते 3 चमचे, आणि जी कोकम आपण भिजवली होती ती टाकतोय। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे, कोलंबी शिजायला देखील वेळ लागत नाही आणि कोबी शिजायला देखील वेळ लागत नाही। शेवटी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालून शेवटचं एकदा ढवळून घेऊया। आणि आता आपण सर्व करूया। आपण आता ही आता छान मिक्स करून घेतलेली आहे, आता आपण ही सर्व करूया। याच्यामध्ये कोकमाचा आंबटसरपणा येतो, नंतर आपलं आलं लसूण मिरची कोथिंबिरीचं वाटण आहे। इतर कुठलेही मसाले घालायची आपल्याला गरज नाही आहे, आणि फोडणीला जो आपण लसूण घातला होता तो तर असा छानपैकी बेत जमून आलेला आहे। कोलंबीचा गोडूसपणा, कोबीची भाजी, आपली कोबी आणि कोलंबीची भाजी तयार आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे दिसते ना छान, आणि किती खूपच कमी वेळात झालेली आहे ही, आणि चवीला तर अतिशय छान आहे। तर तुम्ही ही कोबी आणि कोलंबीची भाजी नक्की करून बघा आणि आम्हाला कळवत राहा आमच्या चॅनेलवर, आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुमच्या रेसिपी अशा बघत राहा। धन्यवाद।